केली. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबारायांसारख्या परिसाची संगत मिळाली म्हणून छत्रपती झाले. माझ्या मावळ्यांना संगत शिवरायांची मिळाली म्हणून जन्माचं सार्थक झालं. कोणीही घ्या, तानाजी घ्या, बाजी घ्या, यसाजी घ्या, आप्पाजी, चिमणाजी, कर्तोजी, कोंडाजी, कोणीही घ्या मायबाप. स्वराज्यासाठी शहीद, स्वराज्यासाठी जान कुर्बान करणारा पहिला मावळा होता बाजी पासलकर. बेलसरची लढाई, तानाजी मालुसराई, गड आला पण सिंह गेला. बळियाचे अंकित शिवाकाशीत, अरे मरणाला जाऊन मिठी मारली. बळियाचे अंकित, पण कधीतरी विचार पडतो मनाला, कधीतरी प्रश्न पडतो मनाला की माझ्या राजानं स्वराज्य उभं केलं नेमकं केलं कसं असल, कसा असल तो काळ, कसा असल तो प्रसंग. आणि समोर येतो तो काळ, काळा कबिंदांधार म्हणून महाराष्ट्राचा जला होता. जिकडे पाहावं तिकडे दाट अंधार नाही, काळोख नाही काळोख, संपूर्ण महाराष्ट्र या अंधारात गाडला गेला होता. पाच सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थै 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 नाचत होते. एकोण आदिलशाही, एकोण निजामशाही, एकोण मोगल, सिद्धे, साईटा, इंग्रज, पोर्तुगीज या महाराष्ट्राच्या उरावर थै 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 नाचत होता. अरे गावाच्या गावं लुटली जात होती, गावाच्या गावं पेटली जात होती, लुटला जात होतं सर्वस्व आणि लुटली जात होती आया बहिणींची आब्रू. अभिमान तर सोडाच, पण स्वाभिमान सुद्धा सावकाराच्या पदरी गहन पडला होता. अशा वादळ वाऱ्यात जिजाऊ रूपी ज्योत सदैव देवत होती. मनामध्ये विश्वास होता, धैर्य होता, साहस होता, सामर्थ्य होत. अठरा पकड जातीचा बारा बलुतेदाराचा स्वराज्य उभं करायचं, पण करणार कस, कुणाच्या भरोश्यावर करणार, कोण होतं सोबतीला. यावेळेस माँसाहेब जिजाऊ 5 महिन्याच्या गरोदर आहे, माहोले किल्ल्यात आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजी राजांना निजामशाही सोडली होती, आदिलशहाची चाकरी स्वीकारली होती, आणि त्याच वेळेस एक धावत धावत आला. मासाहेबानं मुजरा केला, मुजरा 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 मासाहेब मुजरा. त्याचं सारं शरीर थरारलं होत, डोळ्यातून आसव ढाळीत मासाहेबांच्या सामने आला. तर त्या ओटानं उभं राहिला आणि बोलता झाला, मासाहेब मासाहेब घात झाला, मासाहेब घात झाला. आणि मासाहेब विचारत्या झाल्या, काय झालं बाबा, का रडतोस? आणि हेर सांगू लागला, कोणत्या तोंडानं सांगा ब मासा, तुमचे वडील लखोजराव जाधव सोबत असलोजी राघोजी यशवंतराव त्या निजामशाहीच्या दरबारामध्ये गेले. आणि त्याच वेळेस त्या बादशाची इशारत झाली, बादशा उठून उभा राहिला, आत गेला, यवनांच्या लखलख त्या समशेरी निघाले. आणि ज्या जाधवरावानं हाडाचं कानी रक्ताचं पाणी केलं, देवगिरी उभा केला, आज त्या जाधवरावांची त्या देवगिरीमध्ये कत्तल आरंभली गेली. माझं कत्तल आरंभली गेली आणि महासाहेबांचं काही चर्र झालं. मनाला काही समजत नव्हतं, कानाला काही ऐकवत नव्हतं, डोळ्याला काही पावत नव्हतं. अरे जिकडून तिकडून बलात्कार, चित्कार, आक्रोश, आवाज, आरोळ्या, किंकाळ्या कानावर पडत होत्या. कशासाठी जगणं हे, यापासून कोणी नाहीच का? हे भगवंता, तू म्हणतोस ना, ज्या ज्या वेळेस अन्य अत्याचार वाढू लागतो त्या त्या वेळेस तू कुठल्या ना कुठल्या रूपात अवतीर्ण होत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मचं सृजाम्यहं. भगवंता, या वेळेला, या काळाला, या क्षणाला तुझी गरज आहे भगवंता, घे ना माझ्या उदरातून जन्म. राजे विचार करते झाले, राजे विचार करते झाले, मा साहेबांना ठेवणं या ठिकाणी सुरक्षित नाही, कुठं ठेवावं, कुठं ठेवावं. आणि त्याच वेळेस त्यांच्या डोळ्या समोर उभा राहिला जुन्नर बावळा ताजावाचा गड, गड शिवनेरी. आताही बाजूना प्रशांत प्रशांत मंदिर आहे, नाना गजबजलेल्या घाटांचा, वाघांचा तड्या, डोंगर खड्या कपारीचा, काळ्या भोर मातीमध्ये विराजमान झालेला गड शिवनेरी. आणि शिवनेरीवर मा साहेबांची व्यवस्था केली आणि स्वतः संभाजी राजांना घेऊन शहाजी राजे कर्नाटक प्रांती रवाना झाले. ज्या ज्या वेळेस मी असा प्रसंग सांगतो त्या त्या वेळेस एखादा तरुण तडपदार मावळा आमच्याकडे येतो ना, मला बोलतो, महाराज बोलण्याच्या ओघामध्ये तुम्ही एक चूक केली. आम्ही त्याला बोलावं, काय चूक केली बाबा? आणि तो सांगू लागतो की महाराज, बोलण्याच्या ओघामध्ये तुम्ही संभाजी राजे हे शहाजी राजांचे पुत्र सांगितले. म्हटलं मग म्हणे चुकीचं आहे, म्हटलं मग बरोबर काय, म्हणे संभाजी राजे हे शहाजी राजांचे पुत्र नव्हते, म्हटलं मग हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते. अजून बऱ्याच मावळ्यांना हेही माहीत नाही आहे संभाजी राजे किती आणि कोणते. विषय निघाला, एका मिनटात सांगून पुढं चलतो. वेरूळचे असणारे बाबाजी भोसले पाटील, बाबाजी भोसले पाटलांच्या पोटी 2 पुत्र जन्माला आले,
एकाचं नाव होतं मालोजी राजे आणि दुसरे होते विठूजी राजे. मालोजी राजांच्या आणि उमाबाईच्या पोटी म्हटलं जातं की उमाबाईने नगरमध्ये असणाऱ्या शाह शरीफ दरगाय त्या पिराला नवस केला आणि तो पीर प्रसन्न झाला, पुत्ररत्न झालं म्हणून एकाचं नाव ठेवलं शहाजी राजे आणि दुसरे ठेवले संभाजी राजे. विठूजी राजे, विठूजी राजांच्या पोटी 8 पुत्र जन्माला आले. एकाचं नाव होतं खिळोजी राजे, दुसरे होते मालोजी राजे, तिसरे होते मंबाजी राजे, चौथे होते संभाजी राजे, पाचवे होते नागोजी राजे, सहावे होते परसूजी राजे, सातवे होते कक्काजी राजे आणि आठवे होते त्र्यंबकजी राजे. यापैकी 4 नंबरचे पुत्र आहे त्यांचं नाव संभाजी राजे. इतिहास फार मोठा आहे, सांगायला आपल्याला वेळ नाही, पण ज्यावेळेस खंड्यागळ्याचा हत्ती पिसाळला होता त्यावेळेस माँसाहेब जिजाऊंच्या भावाच्या हातून म्हणजे दत्तारावाच्या हातून संभाजी राजे मारले गेले. दत्ता संभाजी राजांच्या हातून माँसाहेबांचे भाऊ मारले गेले होते आणि माँसाहेबांच्या वडिलांच्या हातून संभाजी राजे मारले गेले होते. ते पहिले संभाजी राजे. दुसरे संभाजी राजे जर म्हणाल तर अफजल खानानं कनकगिरी वेड्या धोका धाडीनं मारले. ते शहाजी राजांचे पुत्र संभाजी राजे जे शिवाजी राजांपेक्षा 7 वर्षानं मोठे. आणि सध्या आपण जी मालिका बघतोय ना शिवपुत्र संभाजी राजे, ते शिवाजी राजांचे पुत्र संभाजी राजे आणि त्यांना घेऊन कर्नाटक प्रांती रवाना झाले. आणि पाहता पाहता माँसाहेब गडावर राहू लागल्या. दिवसामागून दिवस जात होते आणि त्याच वेळेस एक हेर धावत धावत आला, माँसाहेबांना मुजरा केला, मुजरा माँसाहेब मुजरा. त्याचं सारं शरीर थरारलं होतं, डोळ्यातून आसव ढळीत माँसाहेबांच्या सामने आला आणि माँसाहेबांना बोलता झाला, माँसाहेब माँसाहेब घात झाला, माँसाहेब घात झाला. खिळोजी राजाची धर्मपत्नी पंचवटीवर स्नानासाठी गेली, महबत खानची नजर तिच्यावर पडली, दिवसा ढवल्या उचलून नेली माँसाहेब, दिवसा ढवल्या उचलून नेली. आता माँसाहेबांचं काळी जर्र झालं, माँसाहेबांचे दिवस आता भरत आले होते. गडाचे गडकरी विजय शिदोजी विश्वास यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई आणि लक्ष्मीबाई माँसाहेबांना बोलत्या झाल्या, माँसाहेब तुम्हाला डोहाळे नाही का लागले, तुम्हाला काही खावंसं वाटत नाही, चिंचा आवळे कैऱ्या भोरे काही खावंसं वाटत नाही. आणि तशा माँसाहेब बोलत्या झाले, डोहाळे 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 कसले डोहाळे, तार दिशी माँसाहेब उभ्या राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठी आवळ्या, चेहरा लालबंद, चेहऱ्यावर सूर्यासारखं आहे. आणि माँसाहेब बोलत्या झाल्या, असं वाटतं लखलख समशेर घ्यावी, समशेर म्यान करावी, जिरटोप परिधान करावं, चिलखत घालावं, रिकिबी टाच चटकावी, मांड ठोकावी त्या घोड्यावर जो माझ्या आया बहिणीनं उचलून देतो, त्याचं शिर धडा वेगळं करावं, डोहाळे लागलेत मला त्याचे. आज 350 वर्ष झाली तरी आमच्या माँसाहेबांना असे डोहाळे लागत नाही, लागतीलच कसे. 7 वाजले कहारीपाठ चालू होतो. पहिला अभंग कोणता, पहिला अध्याय कोणता, शीतलीची कोणती मालिका आहे, कोणती सांगा सांगा नका लाजू, आता मला आठवण ती. दुसरी मालिका तुझ्या आता जीव रंगला का, संपली ती चालू आहे. आणि तिसरी मालिका माझ्या नवऱ्याची बायको. आणि त्याच्यानंतर ते काय आलं, आता ते अग्ग बाई सासूबाई, त्याच्यातून काय घ्यावं असंच कळत नाही. सासूच्या लग्नात सुनबाई कलवरी, आता कमून पागल नाही होणार डोके, कधी विचार केलाय का, कधी घेतलंय का समजून. पोरं बिघडले पोरं बिघडले पोरं बिघडले पोरं बिघडले, अरे पोरं बिघडलंय का, कधी केलाय का विचार. त्यांच्यावर जे संस्कार द्यायचे तिथं आम्ही कुठंतरी कमी पडलो, खापर आम्ही पोरांच्या डोक्यावर फोडलं. घ्या त्याला कधीतरी जवळ, फिरवा त्याच्या पाठीवर हात, सांगा त्याला त्याचं भविष्य समजून का जवळ येणार नाही. सांगा सांगितल्यानं समजतं, दूरचं रानचं पाखरं सुद्धा जवळ येतो मायेनं बोलवल्यावर, पण आम्हाला वेळ नाही. पप्पा पबजी आणि मम्मी काय झालं माहिती आहे का, सध्याच्या काळामध्ये मम्मीचा मॉम पप्पाचा पॉप आणि त्याच्यात पोऱ्याचा कधी लॉलीपॉप झाला आमच्या आम्हाला कळलं नाही. अवघड कंडिशन झाली, वेळच नाही राहिला मायबाप आम्हाला मुलांकडे लक्ष द्यायला. अरे एक सांगतो तुमचा वृद्धापकाळ जर कधी तुमचा आनंदामध्ये जावा असं तुम्हाला वाटत असेल त्याच्यासाठी एकच करा, फक्त एक तास आपल्या लेकराला जवळ घ्या. ज्ञानेश्वरी एखादी तुटकी मुटकी का ओवी होईना प्रयत्न करा, नसेल जमत प्रयत्न करा, सांगा त्याला, त्याला करता शिकवता शिकवता तुमच्याही कधी आत्मसात होईल तुमच्या लक्षात येणार नाही. त्याला जवळ घ्या, पाठीवरून त्याच्या हात फिरवा. मी एक सांगतो महा ज्ञानेश्वरी गाथ्याच्या ओवीचा स्पर्श, गाथा ज्ञानेश्वरीच्या ओवीचा स्पर्श राहू द्या तुमच्या बोटाला, गाथा ज्ञानेश्वरीचा स्पर्श राहू द्या तुमच्या बोटाला, रामकृष्ण हरीचा मंत्र राहू द्या तुमच्या ओठाला, आणि जगद्गुरु तुकोबा ज्ञानोबा जन्माला आल्याशिवायच राहणार नाही तुमच्या पोटाला. त्याच्यासाठी तुम्हाला जवळ घ्यावं लागेल.
आम्ही मंदिरात गेलो, नाराज 20 रुपयाचं घेतो आणि 20 कोटीची संपत्ती मागून घेतो. नका मागू संपत्ती, मागायचं असेल तर एकच मागा. अरे जा त्या देवाकडे, व्हा त्या देवासमोर नतमस्तक आणि म्हणा त्याला, मागा मागायचं असेल तर म्हणा बघ देवा, देवा सौभाग्य कुठं असं, जिजाऊ सारखं नशीब असावं. देवा सौभाग्य कुठं, त्या जिजाऊ सारखं नशीब असावं. वरदान दे मला माझ्या आईपोटी शिव शंभू सारखं एक बाळ असावं. शिव शंभू सारखं बाळ असावं. विठ्ठल विठ्ठल. आणि तार दिवशी माँसाहेब उभ्या राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठ्या वळ्या, चेहरा लाल मुद, चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज. आणि माँसाहेब बोलत्या झाल्या आणि त्याच वेळेस माँसाहेब उभ्या राहिल्या. शिवाई देवीकडे गेल्या, पदर पसरला, साकडं घातलं, नतमस्तक झाल्या आणि उद्गारत्या झाल्या त्या शिवाई देवीला. हे अंबिके रण चंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त हे सिंहासने चिरफाडण्या मज पुत्र दे. आणि जणू काही त्या शिवाई देवीचं गाराणं, माझ्या माँसाहेबांचं गाराणं त्या शिवाई देवीनं ऐकलं आणि दिवस उजळला. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत, जिजाऊंच्या कुशीत, हिंद वीज स्वराज्याचा सूर्योदय झाला आणि शिवाई देवीचा आशीर्वाद म्हणून नामकरण झालं शिवाजी. शी म्हणजे शिकावं कसं, वा म्हणजे वागावं कसं, जी म्हणजे जिंकावं कसं. आयुष्यात किती मोठं संकट आलं तर त्या संकटात वागावं कसं, त्या संकटात शिकावं काय आणि त्या संकटावर मात करून जीवन जिंकावं कसं, जगण्याचा मंत्र शिकवणारी तीन अक्षरी संजीवनी म्हणजेच शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि माझे जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी सांगतात की आम्ही सुद्धा सर्व शक्तिमान झालो पण त्याच्यासाठी आम्हाला खूप म्हणजे खूप त्रास सहन करावा लागला. हो खूप त्रास सहन करावा लागला. कोणता त्रास? अभंगाचं द्वितीय संसार लथडीला संसार संसार.